धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बोर्डी गावातील आरोग्य विभागाच्या मनमानीपणामुळे एका बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपचारासाठी आलेल्या बालिकेला घटस्थापना असल्याचे कारण सांगून उपचार करण्यासाठी नकार देत नातेवाईकांना शिरपूर येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र शिरपूर येथे जाण्यासाठी अँब्युलन्स असून देखील डॉक्टरची चिठ्ठी नसल्याने अँब्युलन्स ड्रायव्हरने तिला नेण्यास नकार दिला. अखेर घरच्यांनी आपल्या दुचाकीवर बालिकेला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दुचाकीवरून शिरपूर येथे नेत असताना बालिकेचा रस्त्यातच मृत्यू झाला. बोर्डी गावातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत बालिकेचे नातेवाईक करीत आहेत. डॉक्टर आल्यावर देखील त्यांनी रुग्णास तपासले नाहीत. त्या दरम्यान हर्षदा पावराची प्रकृती जास्त खालावल्याने तिच्या वडिलांनी व नातेवाईकांनी शिरपूरला उपचारासाठी घेऊन जाण्याची विनंती केली. त्यावेळी रुग्णास रुग्णवाहिकेमध्ये बसवले, पण डॉक्टरांनी रेफर पावती न दिल्यामुळे रुग्णवाहिकेच्या चालकाने जाण्यास नकार दिला होता. अखेर घरच्यांनी आपल्या दुचाकीवर बालिकेला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दुचाकीवरून शिरपूर येथे नेत असताना बालिकेचा रस्त्यातच मृत्यू झाला. बोर्डी गावातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत बालिकेचे नातेवाईक करीत आहेत. म्हणून चपालाल पावरा व त्यांच्या नातेवाईकांनी मोटरसायकलने हर्षदा पावरा हिला शिरपूर येथे घेऊन जाण्यासाठी निघाले. हर्षदा पावरा शिरपूर पर्यंत पोहोचत नाही तोच तिचा मृत्यू झाला. 8:30 वाजेपर्यंत आम्ही दवाखान्यात पोहोचलो. तिथे जाऊन बघितलं, डॉक्टर नव्हते. तिथेच गेल्यावर पेशंट भरपूर आलेले होते. मग तिथं डॉक्टरच्या तिथं भरत पावरा आला आणि तिथं कुरूप लावून घेतलं. 10:30 वाजेपर्यंत डॉक्टर तिथं आले नाही. मग आल्यावर त्यांना सांगितलं मुलीची तब्येत जास्त होत होती. ते त्यांच्या रूम मध्ये फिरत होते. मग त्यांच्या वार्डन सांगितलं. वार्डन त्यांना सांगत होते सर मुलीची तब्येत जास्त होते. मग ते त्यांना इशारा करून दिलं होतं असं होऊन जाईल होतं म्हणे. मग त्यांनी शिरपूरला नेण्यास सांगितलं कॉटेजमध्ये. मग गाडी 108 फोन लावलं, ड्रायव्हर आला, गाडीमध्ये बसला, पण ते रेपर स्लिप नाही देत होते. ते त्यांचे वादावाद करत होते. मग आम्ही सर नातेवाईकांबरोबर मोटरसायकलवर निघून गेलो शिरपूरला. शिरपूरला जाताना रस्त्यातच झालं, तरी शिरपूरपर्यंत पोहोचलो आम्ही. तिथंच इंदिरा हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट केलं मुलीला. तिथंच डॉक्टरांनी सांगून दिलं आम्हाला मुलीचं एक्सपायर झाली. आज आमच्या मुलीचं आमच्या मुली असं झालं सर, पण याच्या पुढे पुढे व्हायला नको म्हणून या डॉक्टरांवर काही कारवाई करण्यात यावी, निलंबित करण्यात यावं असे इच्छा आहे सर. लोकांना सेवा मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण यांना अपग्रेडेशन ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्याचा प्रस्ताव दिलेला. हिचं सेवा मिळाली पाहिजे लोकांना या पण मताचा मी आहे. बरोबर सर. जर मेडिकल ऑफिसर असेल, ANM असेल, ड्रायव्हर असेल, जोही याच्यामध्ये दोषी आढळला त्याच्यावर नक्की 100% कठोर कारवाई करेल. इच्छा पुरी झाली असती माझी मुली डॉक्टर आल्या तर मग मी मला ठीक करून देणार असं.